दस्तो पपंजे बाडील सलामीची जोडी आपण मैदान मध्ये पाहतो. एका बाजूला साहिल गावण तर दुसऱ्या बाजूला तेजस पाटील. अगदी तेजस पाटील सकाळपासून ज्याची बॅट खऱ्या अर्थाने मैदानावर बोलत आहे तोच तेजस पाटील. मागच्या मॅच मध्ये ज्यांना अर्धशतकीय खेळी केली होती तोच तेजस पाटील. त्याच्या समवेत साहिल गावण जो सुरेख पहिल्या चेंडूवर सुरुवात करून देत असतो या आपल्या टीमला. परंतु प्रतिस्पर्धी संघाचं जर विश्लेषण करायचं झालं ना पपनजी पाटील तर छोट्यांच्या नेतृत्वाखाली अगदी दोन 40+ चे लेजंड मास्टर खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला आहे निर्दोष गरत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर्थ कडू. म्हणजे या दोन फलंदाजांकडे अतिशय दांडगा अनुभव त्यांच्या मनगटामध्ये आहे आणि तोच आज अनुभव या ठिकाणी पणाला लावला जाईल. कारण ही मॅच आहे अस्मितेची. खर तर या प्रतियोगितेमध्ये आपली टीम जिवंत ठेवण्याची टॉप 6 मध्ये जाऊन अजूनपर्यंत या उरण प्रीमियर लीग मध्ये आपला प्रवास अजूनपर्यंत टिकावा यासाठी असणारी ही लढत या मैदानावर आपण पाहतोय पपनजी पाटील. नक्कीच मैदानावरती असलेले ह्या दोन टीम विनर विनर, मात्र त्या विनर विनर मधून कोण चिकन डिनर घेतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दोन्ही बलाढ्य टीम अगदी स्कोर कार्ड वरती 90 पार करणाऱ्या ह्या दोन्ही टीम. आता मात्र हा शेवटचा सामना आहे दिवसातील सुपर 6 साठी. धन्यवाद पपनजी पाटील. ऑन स्ट्राइक साहिल गावण पाहतोय तर गोलंदाजच्या ट्रॅक वर समर्थ. पहिला चेंडू अगदी चेंडूला जणू काही हेरलाय साहिल यानं. साहिल याला ठाऊक होत लेफ्ट हँड स्पिनर आहे. चेंडू पडल्यानंतर आपल्या शरीराचा वेध घेतोय. अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्क्वेअर लेग ठिकाणी टोलवला गेला. एक धावसंख्येनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं गेलंय तर सांघिक श्री गणेश पाहतोय. एक या धावसंख्येनं ऑन स्ट्राइक पाहतोय तेजस पाटील. खऱ्या अर्थानं आज दिवसभरात ज्याची बॅट जणू काही गोपनीय ठरली या मैदानावर. यावेळेस पुढचा चेंडू अगदी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परत मी सुरुवातीलाच पपनजी पाटील उल्लेख केला होता समर्थ कोडू यांचा की डांडगा अनुभव आहे. विश्वी गावाला अगदी त्या गावाचं नाव ज्यांना साता समुद्र पलीकडे नेऊन ठेवलं तो नाव आहे समर्थ कडू. यावेळेस मात्र चेंडूला हेरलाय. चेंडूला ओळखला आणि चेंडूला नेऊन ठेवलाय सीमा रेषा बाहेर. दणदणीत षटका. यावेळेस मात्र मोठा मासा गळाला लागेल का. येस, मोठा विकेट संपादित केला जातो. यावेळेस जो सापडा नसला होता जो जाळा जणू काय आखलं होतं या फलंदाजासाठी तो मोठा मासा या ठिकाणी सापडला जातोय जाळ्यामध्ये. आणि तेजस पाटील वैयक्तिक स्वतःच्या सहा तर सांघिक 7 धावसंख्येवर तेजस बॅक टू द करण्यासाठी विशाल गावण हा सुद्धा तिरकोण गावातील हा एक ब्रँडेड खेळाडू आहे ज्याने ज्याची ओळख ज्याची छाप अगदी उरण पूर्वभाग मध्ये जे पहिलं पर्व झालं त्याच्यामध्ये कर्णधाराच्या भूमिकेत होता हा सुद्धा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं 42 धावसंख्या तर पहिल्या सामन्यामध्ये 34 धावसंख्या उभारल्या होत्या. त्याचबरोबर स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती गोवटने टीमला श्रीशा ऑडिओ आणि मंडप डेकोरेशन साऊंड सर्व्हिस कडून अगदीच हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस पहिला चेंडू हलकासा ग्लान्स केला जातो फंबल क्षेत्र रक्षण. एक धावसंख्या बघता बघता दोन धावसंख्या पलून काढल्या जातात. या दोन धावसंख्येच्या सहाय्यानं
धावसंख्येत भर पडली जाते, संघ पोहोचला जातोय एक बाद नऊच्या घरात। निर्णायक शेवटचा चेंडू, यावेळेस दांडी 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 गुल विशाल बॅक विलियन। विशाल गावंड अगदी जे दोन फलंदाज होते ना पप्पनजी पाटील, एक म्हणजे तेजस पाटील आणि दुसरा म्हणजे विशाल गावंड, खरं तर त्या दोन फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु सरतेशेवटी अगदी नॉकआउटच्या सामन्यामध्ये निराशाजन्य या ठिकाणी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून। सांघिक धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती नऊच्या घरात, लॉस ऑफ टू विकेट्स। नवीन फलंदाज येतोय आदेश मोकळ, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 36 धावसंख्येची बहारदार केली गेली होती, अगदी त्याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील यावेळेस। त्याचबरोबर अजूनपर्यंत संघाचा सरसेनापती म्हणजे निशांत वर्तक अजूनपर्यंत माझी डगआउट मध्ये आहे, त्याच्याकडून सुद्धा खूप अपेक्षा असतील, परंतु यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो स्वतः संघाचा सरसेनापती अभिजित ठाकूर। यावेळेस बराच काळ चेंडू होय मध्ये, झेल खाली निर्दोष गरज कोणती चुकी करणार नाही। यावेळेस साहिल गावंड तो सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन। क्रिकेट बबनजी पाटील सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ का म्हटलं जातोय पाहू शकताय। हीच ती टीम आहे ज्या टीमनं या युपीएल मधील दोन सर्वोत्कृष्ट हायएस्ट स्कोर रचले होते, परंतु त्या टीमची या ठिकाणी दयनीय अवस्था पाहतोय। यावेळेस फुलटॉसचा चेंडू होता परंतु गतीने बीट झालाय, अगदी सन्मान दिला जातोय निशांत वर्तक यांच्या माध्यमातून। एक धावसंख्या पळून काढली जाते, सांघिक धावसंख्या 10, लॉस ऑफ 3 विकेट्स। अतिशय दयनीय अवस्था पाहतोय, नाजूक अवस्था, संत गतीचा चालू असलेला सामना त्या ठिकाणी आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर सज्ज अभिजित ठाकूर, तर समोर आहे आदेश मोकळ। यावेळेस पुढवण मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू जातोय कॉकवरच्या दिशेनं फंबल क्षेत्ररक्षण, एक धाव बघता बघता दोन धावसंख्या बोलून काढल्या जातात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, या दोन धावसंख्येच्या सहाय्यानं धावसंख्येत भर पडली जाते, संघ पोहोचतोय 3-12। यावेळेस सुवर्ण संधी करण डाकी यांच्यासाठी, त्यांचे परममित्र अनिकेत ठाकूर, समीर ठाकूर आणि ऋषिकेश डाके यांच्याकडून। सुरेख चेंडू पॅडला दळला जातोय, परंतु निर्धाव चेंडू आपण पाहतोय। अगदी पुन्हा एकदा उल्लेख केला जाईल, करण डाकेला सुवर्ण संधी, प्रत्येक जेलसाठी 2000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक गोवा ग्रुप यांच्या माध्यमातून। यावेळेस पाचवा चेंडू सुरेखरित्या चेंडू फेकला जातोय, अल्कसा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी। गोलंदाज अभिजित ठाकूर त्याला संलग्न 2-3 मॅचेस थोडाफार महागडं षटक हाताळताना पाहिलं, परंतु यावेळेस मात्र सुरेख षटक यशस्वी षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावसंख्या खर्च केल्यात, परिणामी एक मोहरा संपादित केलाय साहिल गावंड सरका। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु
चेंडू जमिनीला अगदी गुदगुल्या करत जातोय. कार्पेट स्लॉग आपण पाहतोय. फटका या ठिकाणी मिड विकेट कडे जाताना एक धावसंख्या बोलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 3:13 घरात. धन्यवाद डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13-1-3-13. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय समर्थ. आणि हा बॅट लागून गेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेखा पार. सात धावसंख्येवरती खेळणारा हा आदेश संघाला नेऊन ठेवले 17 घरात. आता मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या 17-17. दरम्यान समर्थ यांचा हा तिसरा चेंडू आदेश साठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र समजत नाही आदेशला. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर. धावसंख्या 17. समर्थांचा हा चौथा चेंडू या षटकातला आदेश साठी. आता माझा चांगला हिट केलाय चेंडू. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 18 घरात. षटकातला हा पाचवा चेंडू समर्थ यांचा. नक्कीच संपूर्ण आपल्या क्रिकेटच्या वाटचालीतील हा अनुभव कुठेतरी आपल्या टीम साठी फायदेशीर ठरतोय. मात्र हा मात्र अभांतर चेंडू आणि अभांतर त्यांना धावसंख्या होते 19. अजून या षटकातले दोन चेंडू शिल्लक. दरम्यान या षटकातला पाचवा चेंडू. तोपर्यंत वेल कॅच. कॅचेस विन द मॅचेस. दरम्यान स्वर्गीय गोपाल वर्तक गोहटने या टीमचा सर्वेसर्वा कर्णधार. निशांत वर्तक जातोय तंबू मध्ये परत. कॅच स्वरूपात बाद झाला. तोपर्यंत संघाची धावसंख्या 19. मला वाटते 4-19 धावसंख्या. नक्कीच दोन्ही हिट बलाढ्य टीम आहेत. एक मोठा स्कोर दोन्ही एका समोरच्या टीम कडून होईल आणि खूप असा प्रेक्षणीय सामना सर्वांना पाहायला मिळेल अशी आशा सर्व प्रेक्षकांची होती. आणि आता मात्र ती जागा भरून काढण्यासाठी येतोय राकेश घरत. आता मात्र चांगला हिट केला चेंडूला. चेंडू जातोय सीमारेखा पार. अजय 74 षटकार.
पहिल्या पूर्वार्धात तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावपटल्यावरती आपण पाहतोय, चार बाद 25 घरात. नवीन आलेला फलंदाज राकेश गरत लेदरवर खेळणारा खेळाडू आहे पपनजी पाटील. अगदी दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून आलेल्या पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेतला. 6 धावसंख्येसाठी सांघिक धावसंख्या 25 असताना 4 गडी गारत झाल्यात. राकेश गरत यानं जर षटकार हॅट्रिक लगावली तर त्यांचे परम मित्र धीरज पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद पपनजी पाटील. पहिल्या पूर्वार्धात 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर 4 बाद 25 घरात. अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही अजून. इथून जरी 12 चेंडूमध्ये 35-40 धावसंख्या जरी उभारल्या तरी एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा होऊ शकतोय. अगदी तो फायटिंग स्कोर उभारण्यासाठी दोन शिलेदार आपण पाहतोय. अजूनपर्यंत आदेश मोकळ तक धरून मैदानामध्ये उभा आहे, परंतु याच्या बॅटला सूर गवसला नाहीये. तर त्याची साथ देण्यासाठी नवीन आलेला फलंदाज राकेश गरत आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू लॉफ केला जातोय, बराच काळ हवेमध्ये आहे. जेल टिपला जातोय, त्याचबरोबर रोख रक्कम 2000 रुपयाचा मानकरी ठरला जातोय. हा क्षेत्ररक्षक ज्याचा नाव आहे करण डाकी. साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाचवा अधरा बसला जातोय. दयनीय अवस्था, नाजूक अवस्था म्हणावी लागेल. अजूनपर्यंत कोपट्या गावातील एक बुलंद तोफ ज्यांना मी सकाळी सुद्धा उल्लेख केला, पपनजी पाटील अंडर 19 पासून ज्यांना आपली छाप या कोपटे टेनिस क्रिकेट मधून सोडली, तो नाव आहे क्षितिज म्हात्रे. ऑन स्ट्राईक आहे दोन बंधू. कोण ओळखणार या विसरणार या दोन बंधूंना, त्याचं नाव आहे क्षितिज म्हात्रे आणि राज म्हात्रे. यावेळेस पहिला चेंडू मी म्हटलं होत की क्षितिज एक अष्टपैलू खेळाडू आहे कोपटे टेनिस क्रिकेट पटलावरील. पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार. 6 धावसंख्येसाठी पंचांकडे रेफर केला जातोय तिसऱ्या पंचांकडे की हा बीमर आहे की नाही. बीमर म्हणजे हा फलंदाजाला जर इजा करणारा चेंडू असेल तर गोलंदाजाला या ठिकाणी दंडित घोषित केलं जाईल. या 6 धावसंख्येच्या सायन संघ पोहोचला जातोय 5 बाद 31 घरात. करणारा चेंडू होता नो घोषित. त्याचबरोबर फ्री हिट असेल. मी म्हटलं होतं बपनजी की क्षितिज म्हात्रे हा सुद्धा एक मोठं नाव आहे. अगदी टीमची बांधणी त्यांच्या व्यवस्थापक जीवनडाकी सर यांनी चोख केलेली आहे. यावेळेस पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या 12 बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 33 घरात. फ्री हिट अजूनपर्यंत कंटिन्यू असेल.
यावेळेस पुढचा चेंडू फ्री हिट होता, अगदी निर्दोष गरत आपल्या जीवांच्या आकांताने ओरडत होता की जेल पकडल्या पकडल्या, हा चेंडू फेकायचा आहे, कारण त्यांना ठाऊक होतं फ्री हिटचा चेंडू आहे. दोन धावसंख्या पळून काढल्या जातात, चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल चितीजानं राकेश गोरे त्यांच्या माध्यमातून. या दोन धावसंख्येच्या सायनं धावपलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 35 घरात, अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत या षटकातील. यावेळेस पुढचा चेंडू लोवर फुल टॉस होता, हलकासा सन्मान दिला जातोय. एक धावसंख्या बोलून काढल्या जातात, सुद्धा फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर केलाय गोलंदाज रोहित घरत यानं. एक धावसंख्या बोलून काढली जाते, एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 36 घरात. लॉस ऑफ 5 विकेट्स, अर्धी खेळी ही अगदी तंबूच्या आश्रयालाहून विसावा घेतेय टीम स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती ही टीम गोवटणे. परंतु अजूनपर्यंत मैदानात राकेश गरत आणि क्षितिज मात्र तैनात आहेत, मग धरून उभे आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी, लगे तो आबाद नाही तो बर्बाद अशा प्रकारचा फटका यावेळेस फसला जातोय. तत्पूर्वी नक्कीच विनंती असेल या गोवटणे टीमचे सर्वासर्व सुनीलजी वर्तक सर यांचे निकटवर्तीय परम मित्र राजेशजी गरद यांना सुद्धा, राजेशजी भोईर साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमानच आहे, आपलं सुद्धा आदरतिथ्य सत्कार या ठिकाणी केलं जाईल. यावेळेस पुढचा चेंडू पाहिला हेरला आणि चेंडूला नेऊन ठेवलंय सीमा रेषा बाहेर, षटकार. अजूनपर्यंत निर्णायक एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्येला एक चांगला आकार देताना पाहायला मिळतो. एक क्षितिज आणि राकेश गरत 42 धावसंख्या धावपट्ट्यावर लगावल्या जातात. यावेळेस कॉपी अँड पेस्ट तशाच प्रकारचा अगदी चेंडू खोलवर फेकला होता, परंतु दिने राकेश मात्र आपली ओळख या ठिकाणी सिद्ध करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार प्रेक्षणीय अजय 74 पहिल्या पूर्वार्धात 24 चेंडूचं 5 विकेट संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 5 बाद 48 घरात. यावेळेस मात्र स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती गोवटणे टीमच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण मागचे 3 षटक अगदी पाहायला गेलात तर भयान शांतता स्मशान शांतता पसरली होती, परंतु या षटकामागे एक चांगला आलेख उंचावला जातोय धावसंख्येचा. 48 धावसंख्या धावपट्टावरती लगावल्या जातात. निर्णायक शेवटचं षटक, आणामारीचं षटक घेऊन येतोय, स्लॉग ओव्हर घेऊन येतोय मीत पाटील. तर समोर आहे खोपटे दसागोशी या पाड्यातील हा अष्टपैलू खेळाडू क्षितिज मात्रे.
यावेळेला क्षितिजाचा पहिला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, जितकी लांबी तितकी उंची आपण पाहतोय, चेंडू जातोय अजय 74 स्टँडला मानवंदना देणारा हा क्षितिजच्या बॅट मधून दर्जेदार षटकार। या 6 धावसंख्येच्या सहाय्याने 54 धावसंख्या धावपटलावरती अर्धषटक या ठिकाणी। पुढचा चेंडू अगदी कॉपी अँड टेस्ट केला जातोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार। क्रिकेट सरड्यासारखा रंग कसा बदलतो ना पप्पनजी पाटील ते आपण पाहू शकता। पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 25 धावसंख्या होत्या, त्यानंतर 1 षटक 2 चेंडूच्या सहाय्यानं अगदी 8 चेंडूमध्ये तब्बल 35 धावसंख्या उभारल्यात या गोवडने टीमनं। धावसंख्या धावपटलावरती 5-5-60। यावेळेस षटकार हॅट्रिक लगावेल का? मी तो पाटीलच्या अगदी चेहऱ्यावर दबाव दबाव न दबाव पाहतोय। यस थांबायचं आहे, अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या 60 घरात। यावेळेस हॅट्रिक लगावली असती का? परंतु नाहीये, चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रोक जातोय। एक धावसंख्या एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय, एक या धावसंख्येनं धावपलक पुढे ससावलं जातोय, संघ पोहोचतोय 61 घरात। अजूनपर्यंत निर्णायक 3 चेंडू शिल्लक आहेत, नक्कीच 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारणार ही गोवटणे टीम, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे, त्याच्यामध्ये छोटे असेल, निर्दोष असेल, निर्दोष करत असेल, त्याचबरोबर समर्थ कडू 2 लेजंड आहेत। धावसंख्या 61 घरात, 14 चेंडू मी त्याचा। यावेळेस फुलटॉस चेंडू समाचार घेता आला नाही, क्षेत्ररक्षक तैनात होत अभिजित ठाकूर, एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय। या एक या धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पुढे वधारला जातो, संघ पोहोचतोय 62 घरात। अगदी हा चेंडू सुद्धा फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय, नक्कीच निर्णय हा प्रलंबित असेल, 62 धावसंख्या झालेल्या आहेत। हा सुद्धा जर चेंडू अगदी इजा देणारा असेल तर नो घोषित केला जाईल, परंतु तिसरे पंच आमचे पाहतात राजेंद्र घरत सर। चला टीम गोवटने आपण वरती बसून घ्यायचं, अगदी तो जिना आहे ना तो उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी आहे, बसण्यासाठी युपीएलच्या माध्यमातून एक देखणं पर्व आणि त्यातून हा आयोजन आपण पाहताना सुंदर आहे। बसण्यासाठी अगदी जसं काय एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावर जसे उतरतात ना तसं उतरण्यासाठी केलेला आहे। यावेळेस पुढचा चेंडू अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, क्षितिज त्याच्या बॅटला चाटून जातोय, 3 क्षेत्ररक्षकांना हा चकमा देऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या ठिकाणी, 4 धावसंख्येसाठी चौकार। पोहोचतीय 66 घरात, तब्बल 11 चेंडू मध्ये 41 धावसंख्या उभारल्यात उर्वरित। मी म्हटलं होतं पप्पनजी पाटील की 35-40 धावसंख्या जर उभारल्या तर चांगला फायटिंग स्कोर होतोय, धावसंख्या होती होती कुठं आणि आली कुठं पप्पनजी? यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिलाय लॉंग ऑनच्या ठिकाणी, एक धावसंख्या दुसरी धावसंख्येचा कॉल, बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते, धावसंख्या पोहोचली जाते 68-68 घरात आणि 69 धावसंख्येचं आव्हान उभं केलं ते आर्यन चिरले टीम समोर पवनजी। नक्कीच मला वाटतंय निशांत वर्तक हा खेळाडू ज्या वेळेस बाद झाला
त्यावेळेस मात्र सुनीलजी वर्तक सरांनी आपली जागा बदलली आणि खिशातून एक कागद काढला आणि तो आपल्या डोक्याला लावला आणि संपूर्ण ग्राउंडला तो फिरकावला आणि त्यानंतर जो स्कोर आहे तो स्कोर मात्र वधारला. ही नक्कीच कुठली तरी जादू त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. इभूत वगैरे फेकली की काय असा प्रेक्षकांना त्या ठिकाणी दावा केला जातोय. मात्र नक्कीच ही जादू त्यांच्या कामी येऊ आणि संघ विजयी हो एवढ्या टॉप सिक्स मध्ये जाऊ एवढ्या शुभेच्छा आम्हा सर्वांकडून त्यांच्यासाठी. हॅलो हॅलो. त्याचबरोबर अगदी विनंती असेल सुनीलजी वर्तक सर की संघ मालकांसाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण चांगले सफेद रंगाचे कोच पाठवू. आठवण झाली कोंडाना सर करायला गेले होते आपले नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर जणू काय सूर्याजी यांनी जे दोर कापले ना अगदी सुनीलजी वर्तक सरांनी त्या बॉन्डीच्या पट्टीवर बरोबर जणू काय परतीचे दोर कापले होते. म्हणून त्यात दोन खेळाडूंनी तब्बल 45 धावसंख्येची साझेदारी केली. नक्कीच येऊ घातलेल्या 2025 UPL मध्ये चिअर्स गर्ल्स नक्की असतील जी मागणी केली जाते सरांकडून आमच्या स्वर्गीय गोपाल चावले वर्तक गोवर्धन टीम कडून. आणि जर फायनल टीम गेली तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होईल. दरम्यान सर्व प्लेयर्सना आशीर्वाद दिला जातोय. आर्यन शिर्लेने आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. सर्व प्लेयर्सना मला वाटते अगदी वेळच्या वेळी कानमंत्र देताना सुनीलजी वर्तक सरांना आपण पाहिलं असाल. अगदी टीमला सुंदरपणे ते मोटिवेट करतात. एक ओनर नाही ओनर म्हणून नाही तर टीमचे एक चांगले सपोर्टर एक मित्र म्हणून त्यांचं एक शाबासकी थाप एक त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग त्या फोटोचा काय एक मला वाटतं एक फायदा की 11 चेंडूत मला वाटते 40 पार धावा त्यांनी धावसंख्या नक्कीच 45 धावसंख्येची साझेदारी. अगदी मी बबनजी पाटील सकाळीच विषय चढला होता की UPL मध्ये जे ऑप्शन साठी जी टीम बसते संघ नायक असेल संघ मालक असेल किंवा व्यवस्थापक एक प्रत्येक एक ज्वेरी असतोय अगदी एक एक हिरा पारखत असतोय आणि ते हिरे पारखण्याचं काम मात्र सुनीलजी वर्तक सर असेल जीवन डाकी सर यांनी केलाय आणि ही टीम बांधणी केली त्या टीमचं नाव आहे स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती गोवटणे ही टीम. पपनजी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. त्याचबरोबर या धरतीवरील या जमिनीवरील अमृत तुल्य त्याला म्हटलं जातोय म्हणजेच ती चाय अगदी पवन चाय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि घेऊन येत आहेत आपले बाळू. दरम्यान आता जे अमृत तुल्य चाय सर्वेकडे जर एक प्रसिद्ध होत आहेत अगदी येवले असेल पंढरपुरी असेल खासदार सरपंच वगैरे असे चाय असतील पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ आहे त्यातील सर्व ड्रायव्हर चालक मालकांना जर आवडता कुठला चहा असेल तर ते मोठे जोईचा आपला पवन जोशी यांचा चहा आहे आणि त्याची परवानगी आज मिळते सर्व प्लेयर्सना. आणि मुख्यत्वे म्हणजे आमच्या स्वर्गीय गोपालजी वर्तक टीम
यांना तो आस्वाद घ्यायला मिळतोय. त्याचबरोबर आपण आगमन पाहतोय जीवन टाकी सर यांचं झालंय. अगदी व्यवस्थापक आहेत त्या टीमचे आणि ती कलकल आपल्याला पाहायला मिळते. अगदी कामावरून या ठिकाणी लवकर येऊन आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या टीमचे ओनर जरी वर्तक सर असले तरी मात्र हे हिरे ज्यांनी तपासले त्याचं सर्व श्रेय मला वाटतंय जीवनची टाकी सरना जाईल. नक्कीच व्यवस्थापक आहेत त्या टीमचे आणि ती व्यवस्थापना या जीवन टाकी सर यांनी केलं आहे. त्यांचं सुद्धा वेलकम सर, स्वागत आहे, सुस्वागतम आहे आपलं सुद्धा या UPL पर्व तिसऱ्याच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय ज्यांना रायगड प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराच्या भूमिकेत होता. नाव आहे निर्दोष गरत. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय यावेळेस या उरण प्रीमियर लीग मधला या टीमचा संघनायक अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. पंचांचा हिरवा कंदील गेम ऑन. फलंदाजीसाठी बबनजी पाहतोय 40+ लेजंड आहे निर्दोष गरत. तर गोलंदाजीसाठी सुद्धा एक 50+ असावा त्याचं नाव आहे मंदार लवेकरजी. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दोन अनुभव यावेळेस आपापसात टक्कर देणार. यावेळेस पहिला चेंडू मोठा मासा गळाला लागेल का? येस लागला जातोय. कोणती चुकी करणार नाही क्षितिज निर्दोष गरत. बॅक टू द पहिले गोल्डन डकचा शिकार बनला जातो. तसं नाहीये क्षमा असावी कारण जेव्हा जीवनडाकी सरांनी इकडे येण्याला अगदी बाईकवर स्टार्ट केली ना तेव्हापासून त्यांचे गुडलक ऑन झाले आणि ते 12 चेंडू मध्ये 45 धावसंख्या आणि आताच अगदी आगमन झाल्याबरोबर पहिला विकेट संपादित होतो प्रतिस्पर्धी संघाचा. नाव आहे निर्दोष घरत. नक्कीच व्यवस्थापक आहेत यावेळेस मात्र घोवटण्याची या सुनीलजी वर्तक सरांच्या माध्यमातून त्याचबरोबर बोरखारची ग्रामदेवतेला सुद्धा यावेळेस जीवन टाके सरांकडून साकडं घातलं जाईल की येतोय भिंदने वेशवी यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा खरपूर समाचार स्ट्रेट हिट केला जातोय क्षेत्र रक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा बाहेर षटकार. समर्थ अजूनपर्यंत मैदानात आहे. पहिल्या चेंडूवर आलेले आपले इरादे स्पष्ट केले. दुसरा चेंडू मात्र सन्मान द्यावा लागला. ब्रह्मास्त्र फेकला मंदार लवेकर यांच्या माध्यमातून दोन मोठी नाव त्यावेळेस आपापसात टक्कर. लोहा लोह को काटता है. एक लोहा कापला गेलाय. एक अजूनपर्यंत मैदानात आहे समर्थ अभांतर चेंडू. अतिरिक्त एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-7 घरात. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तैनात निशांत वर्धक. यस स्वतः संघ नायक आहे आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नसेल त्याच्या टीमला. इथे एक धावसंख्या होती त्या ठिकाणी दोन धावसंख्या बहाल केल्या जातात. त्या दोन धावसंख्येच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 1-9 घरात. अगदी उरण टेनिस क्रिकेटच्या या प्रतियोगितेमध्ये अगदी उरणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतोय मित्रांनो की सामना मैदानामध्ये चालू आहे आणि अतिथी कक्षामधून टाळ्यांचा गजर चालू आहे. यावेळेस वॉटर शॉट परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय केलं जातो यावेळेस नाही.
समर्थ कडूला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाहीये. समर्थ कडू ज्याची सलामी पासून आज बॅट गोफणे या ठिकाणी चमचमली आणि त्या समर्थला या ठिकाणी जीवनदान. ही मॅच टाकलीत की येणाऱ्या काळात समजेल की तुम्ही कॅच टाकली आहे. करंजी आपण पाहतोय समर्थाला जीवनदान दिला जातोय, कितपत फायदा घेईल समर्थ. या एकेरी धाव संख्येच्या सहाय्याने धावपळीला पोहोचला जातोय. दहाच्या घरात निर्णायक अजूनपर्यंत शेवटचा चेंडू आहे. अगदी राकेश गरज जर पपनजी सांगायचं झालं ना तर आज दिवसभर ज्यानं अचूक क्षेत्ररक्षण केलंय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय, परंतु यावेळेस अगदी थोडीफार खराब क्षेत्ररक्षण. समर्थ कडू सारख्या एक मातब्बर फलंदाजाला जीवनदान दिलं जातोय. निर्णायक शेवटचा चेंडू मंदार लवेकर यांचा. मंदार लवेकर अनुभव अगदी पणाला लावलाय. पाच चेंडू फेकलेत, दहा धावसंख्या खर्च केले, एक विकेट संपादित केलाय. कदाचित दुसराही झाला असता जर झेल टिपला असता तर. यावेळेस पुढचा चेंडू अगदी थोडाफार लेग एस्टी दिसली असावी, ती उकडून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु अवांतर चेंडू. एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय अकराच्या घरात, परंतु पपनजी पाटील मंदार लवेकरच्या गोलंदाजचं जर स्पीड बघायला गेलात ना तर एखाद्या पंचवीसातील तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं स्पीड त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आठ ते दहा पावलांचं रनअप आहे, परंतु स्पीड पाहू शकताय. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडीफार आपली हाताची बोट फिरवली होती ती अभिजित यानं ओळखली, चेंडू नेऊन ठेवला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चौकार. आता संघनायक अजूनही क्रीज वरती खेळतोय आणि ह्या ग्राउंडचा जर एक विचार केला तर अगदी थोड्याच धावा या टीम साठी आहेत. कारण ग्राउंड वरती फलंदाजी तेवढीच मार्कवर चालते, फलंदाजी तेवढ्या फास्ट याच्यावरती या ग्राउंड वरती होते. पण पाहूयात कशा प्रकारे डिफेंड करतात आपल्या संघासाठी. निशांत वर्तक, मला वाटतंय दोन्ही संघाचे संघनायक आता आमने सामने खेळतायत. कोण आहे? माफ करा, समर्थ कडू ऑन स्ट्राइक आहेत. ज्यांना जीवनदान दिलं आमच्या गुरुस्थानी असलेल्या दिनकर भोईर सरांनी सांगितलं की कॅचेस विन द मॅचेस. मॅच जर तुम्हाला विन करायची असेल तर तुम्हाला कॅचेस घ्यावेच लागतील. धन पाहूया षटकातला पहिला चेंडू समर्थ यांच्यासाठी, निशा त्यांच्याकडून. आता मात्र पल्लू शॉट मारलाय, चेंडू जाते सीमारेखा पार, वन बाउंड चौकार. धन्यवाद. योगेश वांगण्याने सांगितलं होतं की सुपला शॉट आणि जसं गाणं लागलं होतं खेळताना रंगबाई होळीचा कॅच ड्रॉप केला त्या समर्थाचा आणि तो समर्थ आता रंग दाखवतोय चौका दाखवतोय चौकारानं. या सरकारचा दुसरा चेंडू समर्थांच्यासाठी. पुन्हा एकदा सेम चेंडू पल्लू शॉट मारला, मात्र तोच पल्लू शॉट त्यांच्या पल्लूमध्ये अडकला, तोपर्यंत कॅचनं बाद झाला समर्थ. समर्थ चाललाय तंबूमध्ये. दुसरा षटक दुसऱ्या चेंडू नंतर संघ पोहोचला 19 घरात. हॅलो हॅलो, आर्यन चिरले आपला अगदी नेक्स्ट येणारा खेळाडू तयारीत राहायचा आहे. अगदी नियमानुसार जर 2 मिनिटाच्या जर क्रीज पकडली नाही तर आपण पाहू शकता अँजेलो मॅथ्यूज याला बाद घोषित केला होता आणि
लेझरच्या या मतलब आंतरराष्ट्रीयच्या या स्तरावर तर इतिहासातील पहिल्यांदा तसा खेळाडू बाद झाला होता ज्याचं नाव आहे अँजुल मॅथ्यू. त्याचबरोबर चला स्क्वाड आर्यन चिरलेचा ताफा अगदी आपण आपल्या जो खेळाडू कक्ष उभारलाय ना त्याच्यामध्ये आपण विराजमान व्हायचा आहे. मग निर्दोषी गरज असतील किंवा समर्थ खडू असतील आपण आपल्या तो खेळाडू कक्ष आहे ना त्यामध्ये बसून घ्यायचा आहे. 1.2 म्हणजे एक षटक आणि दोन चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 2-19 घरात 2 40 प्लस लेजंड मास्टर बॅक टू द पॅवेलियन. जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानात ज्याचं नाव आहे प्रवीण वाघमारे ज्यानं मागच्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी अगदी प्रेक्षकांचं मन मुक्त करणारी फलंदाजी ज्यानं केली होती तो हा फलंदाज आहे प्रवीण वाघमारे. समोर आहे निशांत फरतक. यावेळेस पहिला चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये जेलकली क्षेत्ररक्षक यस यावेळेस बाग टू बाग दुसरा हात रा दुसरा विकेट संपादित केला जातोय. गोल्डन षटक यावेळेस फेकलं जाईल का निशांत वर्तकच्या माध्यमातून. निशांत वर्तक सांगतायत की माझ्या नादाला आणि आमच्या या सुनीलजी वर्तक सरांची जी टीम आहे त्या टीमच्या नादाला अगदी लागू नका वाट लावून टाकीन. कारण पहिला चेंडू जरी चौकार खाला असला ना तरी दुसऱ्या चेंडूवर विकेट तिसऱ्या चेंडूवर विकेट विकेटची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली जाईल का निशांत वर्तक. आज जर सांगायचं झालं ना अपनजी पाटील तर दिवसभराच्या 17 दोन सामन्यामध्ये अगदी निशांत वर्तक याला जोडून काढलंय. परंतु शेवटची मॅच आहे इम्पॉर्टंट मॅच आहे दुवाडा मॅच आहे इथून जर हरला तर घरचा प्रवास घ्यावा लागेल हे ठाऊक आहे आणि ते ठाऊक असताना ही गोलंदाजी उल्लेखनीय. यावेळेस पुढचा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट स्लॉग स्पर्लेकच्या ठिकाणी जातोय. एक क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी मिळाल्या वेळामध्ये एक धावसंख्या पळून काढली जाते. धावफलक पुढे सरसावला जातोय संघ पोहोचतोय 20 घरात सुरेख षटक म्हणावे लागेल. कारण पहिलं षटक हाताळलं होतं नाव आहे बंधार लवेकर 15 धावसंख्या दिल्या होत्या एक विकेट संपादित केली. दुसरं षटक येऊन आला निशांत वर्तक 4 चेंडू फेकलेत 5 धावसंख्या दिली आणि 2 महत्वाचे विकेट एक समर्थ कडून दुसरा प्रवीण वाघमारे सारखे 2 मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला आणलेत. पाचवा चेंडू निशांत याचा कॅप्टन टू कॅप्टन बॅटल आपण पाहतोय. या वेळेस अगदी चेंडू पडल्यानंतर अचूक टप्प्याची उचली घेत नाही चेंडू पडल्यानंतर खालच्या स्पॉटला राहिला जातोय. चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षक क्षितिज मात्रे आपण पाहतोय हातामध्ये विसावला जातोय. शेवटचा चेंडू आहे 11 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय उत्तर अर्धातील धावसंख्या धावपेटलावरती 20 घरात P1 चं षटक हाताळलं होतं मंदार लवेकर P2 चं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा सरसेनापती आला. यावेळेस कॅप्टन टू कॅप्टन आहे एका बाजूला निशांत दुसऱ्या बाजूला छोट्या फुल टॉस चेंडू कसा सन्मान विकेटची. यावेळेस अगदी उत्साहाने स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसला जातोय. एक धावसंख्या पळून काढली जाते एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय संघ पोहोचतोय 2-21 घरात. साठी 48 धावसंख्येची गरज आहे म्हणजे सरासरी जर पाहायला गेला ना सुनीलजी सर तर 16 सरासरीने जावं लागेल. नक्कीच या ठिकाणी शिव संकल्प समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार श्री राजेंद्र भगत सर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आपल्या स्वर्गीय गोपाल आलोची वर्तक स्मृती गोवर्धन टीम साठी.
अगदी नक्कीच सुरुवातीच्या सत्रामध्ये धावसंख्या कमी असल्या कारणानं टाळ्यांचा किंवा आवाजाचा प्रतिसाद कमी होता, परंतु जसे दोन षटक हाताळले गेले ना, एक मंदार लवेकर आणि दुसरा म्हणजे निशांत वर्तक, बारा चेंडू मध्ये फक्त 21 धावसंख्या खर्च केल्यात. यावेळेस मात्र एक वर्तक सरांच्या टीम अगदी ओनर आहेत, त्याचबरोबर व्यवस्थापक जीवनडाकी सरांच्या चेहऱ्यावर स्मित अश्य पाहतोय, कारण 18 चेंडू आणि 48 धावसंख्येचं आव्हान आहे, परंतु अशक्य या मैदानावर काहीच नाहीये. 105 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा या मैदानावर सहजरित्या होतोय. यावेळेस पहिला चेंडू रडार मध्ये, सोडणार नाही छोट्या चुनी नेऊन ठेवतोय अजय 74 स्टँडला. मानवंदना देणारा हा ब्रँडेड षटकार. रक्तामध्ये आपलं नाव मोठं केलं, त्याचबरोबर या दिगोडे गावाचं नाव सुद्धा ज्यानं मोठं केलंय, तो नाव आहे छोट्या अभिजित ठाकूर. अजूनपर्यंत मैदानामध्ये हा संघनायक आहे, तोपर्यंत काहीही घडलेलं नाही, काहीही बिघडलेलं नाहीये. जरी दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले असले तरी मी संघनायक अभिजित ठाकूर छोट्या मैदानामध्ये आहे हा दाखवून देणारा षटकार होता. धावसंख्या वधारली जाते 27 घरात. पुन्हा एकदा मंदार लवेकर. यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहायचा आहे, पंचांचा इशारा येतोय इन स्टाईल, शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये अवांतर चेंडू घोषित केला जातोय. त्याचबरोबर पळून काढलेली एक धावसंख्या, दोन धावसंख्येचा बेनिफिट मिळतोय. या दोन धावसंख्येच्या सहाय्याने धावबल पुन्हा एकदा पुढे, दोन घर वधारले जाते, संघ पोहोचतोय 29 घरात. अगदी आपल्या डाव्या बाजूला बबनजी पाटील, अंकेश कामोटकर बसलेले आहेत. कोण विसरणार अंकेश कामोटकरच्या कालच्या त्या फलंदाजीला, 6 चेंडू आणि 28 धावसंख्या सुपर ओव्हर, 5 चेंडू मध्ये अगदी सामना जिंकून बाहेर आला आणि त्या आनंदाचे अश्रू अगदी अनावर झाले होते त्याच्या त्या डोळ्यातून आपण पाहिलं. अगदी अंकेश कामोटकर जेव्हा जेव्हा मोठी जी टेनिस क्रिकेटच्या इतिहासाची पानं उलगडली जातील ना, तेव्हा तेव्हा आपलं नाव अगदी त्या पुस्तकांमध्ये खूप वरती असेल, अगदी ते कधीच न मिटणारं नाव नक्की अंकेश कामोटकर सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंदार लवेकर सज्जच्या समोर, रोहित घरात. पुन्हा एकदा ऑप्शनचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते, संघ पोहोचला जातोय 3 बाद 30 घरात. यावेळेस मात्र सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आर्यन चिरले टीम. यावेळेस गती परिवर्तन होत, आता जी बोट फिरवली होती जणू काय ती बोट लवकरच हेरली होती रोहित घर ध्यान आणि चेंडू नेऊन ठेवलाय मिडविकेटच्या वरून. डावरलाल दंतभंजन षटकार. आर्यन ग्रुपचं नाव सुद्धा खूप मोठं आहे, अगदी ते नाव आज या उरण प्रीमियर लीगच्या अस्तित्वामध्ये टिकवण्यासाठी या ठिकाणी ही टीम त्याचं नेतृत्व अभिजित ठाकूर उर्फ छोट्या करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 36 घरामध्ये. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत, दोन चेंडू मध्ये तब्बल 15 धावसंख्या खर्च केल्यात मंदार लवेकर. यावेळेस सुरेख चेंडू फेकला होता, ब्रह्मास्त्र फेकला होता, ऑफसाइड यार्कर होता, नक्कीच झेल होती असं कुठेतरी जाणवलं, परंतु यष्टी रक्षक थोडाफार फंबल झाला, निर्धाव चेंडू जातोय. मंदार लवेकर ज्यांना पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या खर्च केल्या, यावेळेस मात्र 3 चेंडू मध्ये 15 धावसंख्या खर्च करतोय. अगदी मंदार लवेकर अनुभवी खेळाडू आहे, मोके बनवतोय आपल्या टीम साठी, परंतु क्षेत्ररक्षणाचा साजेसा साथ मिळत नाही. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू मंदार लवेकर अनुभवू. यावेळेस फुलटॉस चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे, येस लांबी ही तितकीच आहे. अजय 74 स्टँडला मानवंदना देणारा लॉंगॉनच्या वरून पुन्हा एकदा. चेंडू 48 होता, 14 चेंडू 27 आलाय. आज ते आतक
यावेळेस लांगोंच्या वरून पुन्हा एकदा दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. रोहित घरत आपले इरादे स्पष्ट करतोय. एका बाजूनं अभिजित ठोकतोय तर दुसऱ्या बाजूनं मी शांत बसणार नाही हे सांगून जाणारे दोन षटकार. हॅट्रिक होईल का? यावेळेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी चेंडू होता, अनुभवी चेंडू फेकला जातोय, चेंडू जातोय निर्धाव. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय. धाव 48 घरामध्ये येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल 21 धाव संख्येची. यावेळेस मात्र नक्कीच बबनजी पाटील गोवटणे गावातील ग्रामदेवतेला साकडं घातलं जाईल. कारण येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. जर त्याला तारा दिला जात नाही इथे कधी काही घडू शकतो. म्हणूनच क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो. यावेळेस नवीन गोलंदाज कोण येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर? नाव आहे कौशिक पाटील. हा सुद्धा खुपटे गावातील आहे. नक्कीच कोपटे गावातील हा वेगवान गोलंदाज आहे कौशिक पाटील. तर समोर आहे अभिजित उर्फ छोट्या. यावेळेस पहिला चेंडू अगदी शरीरष्टूला आदळला जातोय अभिजित याच्या. निर्धाव चेंडूची सांगता एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोहित घरत याचा, परंतु अभिजित यानं नकार दिला. येणारे 11 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. या 5 चेंडू मध्ये ही महत्वाचं षटक आहे कोपंजी पाटील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये. कॉकवरच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय अभिजित याला. अभिजित याला ठाऊक आहे की योगेश रोहित घरत त्याची बॅट अगदी बोलली आजच्या या सामन्यामध्ये. त्याला जास्तीत जास्त काळ स्ट्राईक वर आणणं खूप आवश्यक आहे. कारण असं म्हटलं जातोय एखादा मोठा खेळाडू तो नाही ज्याचं नाव मोठं आहे. एखादा खेळाडू तो मोठा असतो जो मॅच मध्ये तो खेळत असतो ना त्यावेळेस तो खेळाडू खूप महत्वाचा आणि मोठा असतो. हे हेरलंय अभिजित यानं आणि रोहित घरत त्याला ऑन स्ट्राईक अगदी आणून दिलंय. येणारे 10 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. समोर आहे कौशिक गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी रोहित घरत. यावेळेस मोठा फटका जोएल काळी क्षेत्ररक्षक. यस यावेळेस कोणती चुकी करणार नाही रोहित घरत. बॅक टू द पॅवेलियन मोक्याच्या क्षणी मोक्याची विकेट संपादित केली जाते.
येस जणू काय या वेळेस अगदी ग्रामदेवता धावून आल्यासारखी पाहायला मिळते. पपनजी पाटील कारण 12 चेंडू 21 धावसंख्या, पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसरा चेंडू 1 धावसंख्या, तिसऱ्या चेंडूवर अगदी मोक्याच्या क्षणी विकेट संपादित केली जाते. रोहित खरत ज्यानं अगदी आपली बॅट चमचमली होती, ज्यांनी इरादे स्पष्ट केले होते, तो रोहित नवीन फलंदाज येतोय. करंट डाकी ऑन स्ट्राईक, येणारे 9 चेंडू, विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. डीप फॉरवर्ड ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, ज्यानं अचूक झेल टिपला. राकेश यानं कौशिक या सामन्यामध्ये गोवटने टीमला पुन्हा एकदा एक टन देईल का, एक वेगळं वळण देईल का. येस पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जेल, तोच क्षेत्ररक्षक, येस कोणती चुकी करणार नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट संपादित. या वेळेस मात्र पोपनजी पाटील अगदी आर्यन चिरले टीमचे धाबे धनानले असतील, कारण 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धावसंख्या, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, 4 चेंडू 1 धावसंख्या, 2 विकेट. गोलंदाजी जर आवडली असेल कौशिकची तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावसंख्या दिली, 2 विकेट संपादित केलेत. 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज, 20 धावसंख्या 8 चेंडू. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते, येस अपील उचलून दिली आहे. यावेळेस विकेट हॅट्रिक संपादित केली जाते, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाज नाव आहे कौशिक पाटील, मॅन फ्रॉम कोपटे. आणि या सामन्यात तुम्ही पाहिलं असाल ड्रिंक ब्रेक झाल्यापासून सामन्यात बदल झालाय. प्रियाल पाटील सर, ड्रिंक ब्रेक झाल्यापासून या सामन्यात बदल झालाय, तो प्लेअर नक्की कसा गेला होता, तोही इबोध घेऊन गेला होता का, तेही आपल्याला पाहायला लागेल. नवीन फलंदाज अगदी नाव सांगायचं, आर्यन चिरले, प्रशांतजी घरत आपण पाहतोय, प्रशांत घरत. निर्णायक शेवटचा चेंडू आहे, 5 चेंडू फेकलेत मित्रांनो, 3 विकेट संपादित केल्यात, 1 धावसंख्या खर्च केली. नाव आहे कौशिक पाटील आणि काम आहे फलंदाजाच्या चिनड्या उडवून टाकायचं. कौशिक पाटील ऑन दी फायर एंड मोक्याच्या ठिकाणी 6 चेंडू मधून 5 चेंडू मध्ये 1 धावसंख्या दिली. यावेळेस सुरेख, यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा चालाकी पाहू शकतो आपण क्षितिजची, परंतु नाहीये बली पडणार अभिजित त्या चालाकीला. चेंडू जातोय निर्धाव, येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल 20 धावसंख्येची. हॅलो हॅलो. 6 विकेट संपादित झाल्यात, अजूनपर्यंत 4 आहेत, परंतु ऑन स्ट्राईक पाहतो यावेळेस अभिजित. नक्कीच अभिजितच्या मनामध्ये एक संभ्रम असेल पपनजी पाटील, कारण पहिले 2 चेंडूमध्ये त्याने 1 धावसंख्या उभारल्या, त्यानंतर 4 चेंडूमध्ये 1ही धावसंख्या नाहीये, 3 विकेट फॉलोअप झाल्यात. येणारे 6 चेंडू विजयासाठी,
वीस धावसंख्या जिंकत, वीस धावसंख्या सहा चेंडू, गोलंदाजाचं नाव आहे नवीन गोलंदाज विशाल गावंड, आपण पाहतोय गोलंदाजीच्या अटॅकवर त्याचा खऱ्या अर्थाने आजचा दिवस आहे। बॅट अतिशय उत्कृष्ट, फलंदाजी उल्लेखनीय कामगिरी या टीमसाठी, माझ्यासाठी या टीमनं स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती टीमनं 5,500 का पॉइंट खर्च केले ना ते या ठिकाणी अगदी ते सफल ठरवलेत या विशाल यानं। या वेळेस मात्र 6 चेंडू 20 धावसंख्या या टीमचे, आपल्या गोपालजी वर्तक टीमचे टीम ओनर सन्माननीय सुनीलजी वर्तक सर यांच्याकडून एक आहे की टीम जर जिंकली तर सर्वांना माशांची मेजवानी मिळेल, कारण अगदी उद्योग क्षेत्रात त्यांचं नाव आहे, अगदी मत्स्य उत्पादन पासून विविध क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात। तसेच टीम जर जिंकली तर आयोजकांना सुद्धा 5,000 रुपयाचे बक्षीस त्यांच्याकडून मिळेल नक्कीच। चला चला पंचाचा हिरवा कंदील गेम ऑन होतोय, अगदी केला जातोय। धावसंख्या ऑन स्कोर 50 लगावल्या जातात आर्यन किरले या टीमच्या, येणारे 6 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज। जर 3 षटकार लगावले सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर होईल, अन पहिली मॅच अगदी सुपर ओव्हर झाली, शेवटची मॅच सुपर ओव्हर होईल का बबनजी पाटील? यावेळेस पुन्हा एकदा अवांतर चेंडू, नक्कीच विशाल गावंड एक अष्टपैलू खेळाडू जरी असला ना तरी समोर मित्रांनो अभिजित ठाकूर सारखा छोट्या सारखा एक मातब्बर फलंदाज आहे। विशाला ठाऊक आहे एखादी आपली चुकी अगदी आपल्याला पराभवाच्या छायेकडे नेईल, एखादा खराब चेंडू नक्कीच अभिजित ठाकूर मोठा प्रहार लगावेल का? अगदी क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे, कधी कधी खूप मोठे खेळाडू स्टार खेळाडू हे अगदी शून्य ठरले जातात तर कधी कधी शून्यातून उचललेला खेळाडू अगदी हा स्टार होऊन बसतोय, तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो। यावेळेस पुन्हा एकदा विशाल टू अभिजित, यावेळेस पहिला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, एक धावसंख्या बोलून काढली जाते, दुसरी धावसंख्येचा कॉल, यास चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं धावपलक पुढे वधारला जातो, संघ पोहोचतो 53 घरात। येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज, येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज। 2 अवांतर फेकले बबनजी, 1 दुहेरी, 4 धावसंख्या उभारत, 1 चेंडू मागे, म्हणजेच येणारे 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज। नक्कीच बबनजी पाटील बघायला आलेल्या प्रेक्षकांपैकी बऱ्याच जणांना अगदी जोपर्यंत अभिजित आहे तोपर्यंत त्यांच्या विजयाची उत्कंठा त्यांना लागली असेल, परंतु विशाल गावंड एक वेगळी बुद्धी लावेल का, एक चांगली युक्ती लढवेल का? अभिजित विशाल, विशाल अभिजित। यावेळेस पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकला जातोय, दबाव दबाव आणि दबाव पाहतोय। एक चेंडू फेकत असताना 5 धावसंख्या खर्च केल्यात, अगदी 5 चेंडू मागे 15 धावसंख्येची गरज आहे, जणू काय 3 धावसंख्या स्वतः विशालेनं बहाल केल्यात प्रतिस्पर्धी टीमला, तर एक चेंडूवर 2 धावसंख्या, समोर अभिजित तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर विशाल। यावेळेस रडार मध्ये चेंडू, चेंडू सोडणार नाही, गुडने टेक तमाशे देख, मिड विकेटच्या वरून अभिजित ठाकूर छोट्या ब्रँडेड षटकार। येणारे 4 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज, 2-3 अवांतर, 1 दुहेरी, 1 षटकार, 2 चेंडू मागे 11 धावसंख्या उभारल्यात, 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज।
की ज्यांना हृदयविकाराचा जर आजार असेल तर हा सामना पाहू नका मित्रांनो, कारण 6 चेंडू 20 होत्या, 4 चेंडू 9 आल्यात, श्वास घेताना दोन्ही संघांच्या फासल्या, फासफूस 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 करून सोडतोय, नाव आहे छोट्या, काम आहे गोलंदाजांच्या चिंदड्या उडवणं। पाटील 12 चेंडू 21 धाव संख्या, कौशिक पाटील 1 धाव संख्या खर्च केली, 6 चेंडू 20 धाव संख्या, यावेळेस 3 चेंडू 3 धाव संख्या, क्षणात राजा आणि क्षणात भिकारी करून सोडणारा खेळ हा क्रिकेट आहे यावेळेस छोट्या समोर। तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर उरण पूर्व विभागातील हा सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे विशाल गावण, याला सुद्धा कमबॅक करावा लागेल, 3 चेंडू 3 धाव संख्या डिपेंड होऊ शकतात जर अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली तर, परंतु समोर आहे छोट्या, यावेळे छोट्या सोडणार नाही, चेंडू जातो प्रवीण गासी युवा प्रतिष्ठानला मानवंदना देणारा बॅक टू बॅक तिसरा षटकार। तिथे स्कोरर यांच्या माध्यमातून ज्या ज्या टीम मध्ये मोटिवेशनचा प्लेयर आहे ना ती ती टीम टॉप 4 मध्ये गेली आहे। पहिल्या दिवशी जी टीम गेली ना प्रथमेश यांची, त्याच्यामध्ये आपल्या गावातील ऋषिकेश भूपी आणि गणेश गोवारे आहे। दुसऱ्या दिवशी जी टीम गेली ना बाप्पा मोरिया, त्याच्यामध्ये निमिष भूपी आहे। तिसऱ्या दिवशी जी टीम गेली ना त्याच्यामध्ये नवदीप पाटील आहे, मयूर सिक्युरिटी जासई फोर्सची टीम, आणि चौथ्या दिवशी जी टीम गेली ना त्याच्यामध्ये दीप पाटील आहे। हे मोटिजीचं भाग्य म्हणावं लागेल या उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये। तिसऱ्या पर्वामध्ये ज्याने जिवंत ठेवलाय आणि आपल्या टीमला टॉप 6 मध्ये नेलंय, नाव आहे अभिजीत ठाकूर उर्फ छोट्या ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करी। आमच्या दादांची एंट्री ग्रँड जिथं जाईल तिथं होते समीर दादा।